मंडळी, आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आणि आज आपली ट्रिप संपलेली आहे सक्सेसफुली, एकदम मस्त. 2 दिवस नाही, होय बापरे, इतक्या वेळा कॅन्सल झाला असेल आमचं. 4-5 वेळा इकडं तिकडं तिकडं इकडे नुसतं डेट सगळे, एकदा दोनदा बुकिंग पण कॅन्सल केलं. बट 1-2 दिवस पप्पांकडे होतो. आणि आज आमच्या ह्या जय रेसिडेन्सीला टाटा बाय बाय. आता कितीला आपली बस? 7:15 बस आहे अहमदाबादपर्यंत. अहमदाबाद टू मुंबई फ्लाईट आहे, 4 to 5 एक तासाचीच फ्लाईट आहे. मग तिथून आणि परत गाडी एक बुक केली आहे डायरेक्ट पुणे. आणि छोमूमध्ये झोपलं आहे अजून, 7 वाजलेत. चलो हस की का हा झोप आले वाटतंय. 7 वाजल्यापासून आम्ही बसलो इथे, 7:30 होत आले. अजूनही बस आलेली नाही आहे. आणि आज इंडिपेंडन्स डे म्हणून आम्हाला लवकर बोलवलेत एअरपोर्टवर. बट काय चान्सेस दिसत नाही आहेत की आम्ही जास्त लवकर पोहोचू. आणि मम्मा आणि मी मॅचिंग झालं होय ना. बाळात आता बदलायचा ड्रेस, आता बदलली झोपे. ओके ओके आता किती वाजलेत? 10 वाजत आलेत. आणि इथं आम्ही काहीतरी म्हणजे असं वॉशरूम किंवा नाश्त्याला वगैरे थांबले होते सगळे. आणि ते पापडिया वगैरे काहीतरी सगळेजण तेच खातात. मी दाखवते, व्हिडिओ काढलाय मी त्याचा हळूच. वेळ आहे अजून. सगळ्यांची झोप आणि आमचा खेळ पण झालेला आहे. लुडो नाही आता एवढे डाऊट आले. काय झालं माझ्या बहिणीला, नाटक करत राहणार सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ. आमची फ्लाईट डोमेस्टिक आहे तशी. चालो कस वाटत रणवीरला? रणवीरला कस वाटत? छान वाटते. अरे रणवीरची गाडी टक्करली. अहमदाबादच्या प्रत्येक रोडवरती महात्मा गांधीजींचे सगळे स्टॅच्यू, चित्र, ड्रॉइंग, म्हणजे ऑब्व्हियस आहे. आई ग, भूक लागल्या. आता किती वाजलं?
सव्वा तीन चारची फ्लाईट आहे. अच्छा रणवीरची आणि वहिनीची पहिली फ्लाईट आहे. चलो पण अभी ज्यादा नाही, वो भी थोड़ा ये रहता है खट्टा. अच्छा वो आपका फलेफल है क्या? फले फलाफल वॉट एवर. हाँ थोड़ा कर दीजिए वो ना, मुझे पढ़ने नहीं आ रहा आपका फलाफल. दोन रोल्स घेतलेत, आय डोंट नो कसे आहेत. मम्मीचा चेहरा एवढा छान ब्लर व्हायला आवडला नाही. सवय नाही तुला खाऊन. आवडते विमान चालवणार आहेस तू? ब्लू ब्लू कलर से विमान चालवणार आहे रणवीर. हाय बाबा वन. हाय बाबा. बिल्डिंग काइंड ऑफ गॉट एक्साइटेड. मी बीकेसी ला माझ्या मध्ये पहिल्यांदा आली. सिटी मध्ये आणि ते गाव खेडत आहे तिथे ग्रामपंचायत मध्ये. पण प्रत्येक ऑर्गनायझेशनची आपली एक वेगळी बिल्डिंग आहे नाही का. या तऱ्हेने फायनली आम्ही पुण्याला पोहोचलेलो आहोत आणि प्रचंड कंटाळा आला. सकाळी 7 वाजल्यापासून आमचा प्रवास सुरू झाला, म्हणजे 7 आम्ही निघालो होतो. 7:30 नो डाऊट बस निघाली. 7:30 ते आता 9 आम्ही डॉट घरी पोहोचलोय. तर मग भरपूर जास्त कंटाळा आलाय, मला तरी प्रचंड कंटाळा आला एकदम. आणि हा एवढा सगळा पसारा. आमची अर्धी ओपनवाली रूम सगळी संपलेली आहे ह्या मम्मीच्या सगळ्या गोंधळातनं. होय. आणि रणवीर म्हणजे रणवीरची मात्र एनर्जी अशी जराही कमी झाली नाही आहे, एकदमच टणठणी तठणी आणि एकदम एक्सायटेड आहे तो.
पण आता आम्ही सगळे कंटाळलोय, आता जेवणार आणि झोपणार. तर मग भेटू पुन्हा नवीन ब्लॉग मध्ये, आणि टिल देन प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब अँड लॉट्स ऑफ लव्ह अँड बाय बाय.